प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीमध्ये सुद्धा मी काही त्यांना अनुलेखित करत नाही, परंतु मुख्य जे राजकीय पक्ष आहेत ज्याच्यावर आपण आधारित ज्या युत्या होत आहेत आज आघाड्या होत आहेत, त्याचं मला आश्चर्य वाटतं की शिवसेनेनं मुळातच काँग्रेसबरोबर जाणं, छत्रपती संभाजी महाराजांना आपण धर्मवीर म्हटलं होतं, स्वराज्य रक्षक आहे म्हणून आपण त्यांना संबोधलेलं होतं, तर एवढ्या महापुरुषांच्या बाबतीमध्ये थोडं नेत्यांनी बोलताना काही भान ठेवण्याची आवश्यकता आहे. व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. जसं की राजकीय ध्रुवीकरणामध्ये ह्या युत्या होणं स्वाभाविक आहे. आता एकतर आयडियोलॉजीचा प्रश्न शिल्लक राहिलेला नाही राजकारणामध्ये. महाविकास आघाडी जी स्थापन झाली ही तर पूर्णतः एकमेकाशी कधी विचारधारा जुळली नव्हती अशी लोक सत्तेकरता एकत्र आली, त्यामुळे शिवसेनेला तर दुर्दैवानं सगळे तत्व आणि ज्या भूमिकेवर ते संघटन इतक्या वर्ष आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार उभी राहिली ते विचारच त्यांनी गुंडाळून टाकला होता, त्यामुळे त्यांनी कोणाशी युती करावी याच्यात काही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. पण या युत्या भाजपसाठी डोकेदुखी नाही ठरणार, त्यांनी संघटना प्रत्येक पक्ष ओढायच्या मागे लागला. असं की रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांच्या बरोबर भारतीय जनता पक्ष युती आहेच आहे, त्यामुळे असं काही नाही की भाजपाचं काही विचारधारेशी आपण दूर गेलोय. आता मध्यंतरी या मागच्या काळामध्ये वंचित आघाडीचाही पाठिंबा होताच, परंतु आता त्यांना दुसरा घरवाद मिळालेला आहे, परंतु एक विचाराच्या आधारावर आणि देशनिष्ठा जी आहे, देशाच्या प्रतिनिष्ठा प्रेम, आणि आज एवढं मोठं अतुंग असं व्यक्तिमत्व विश्वव्यापी नेतृत्व आता आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं आहे, ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आज कार्यरत आहे, मात्र सर्व व्यापी आणि सर्व मान्य अशा प्रकारचं नेतृत्व असल्यामुळे भारतीय जनता पक्षाला आता तशी काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये वंचितला काँग्रेस अनुकूल नव्हती, आता काँग्रेसही अनुकूल झाली, म्हणजे सगळ्या गोष्टीची तडजोड चाललेली आहे सत्तेसाठी पुढच्या निवडणुकीत. पण काँग्रेस तर पूर्ण अनुलेखित झालेला आहे, म्हणजे काँग्रेस कोणाशी कधी तडजोड करील याचं आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. देशव्या पातळीवरही जी अवस्था पक्षाची झाली, म्हणजे विरोधी पक्ष नेत्याची जागा मिळावी इतपर सुद्धा खासदार निवडून देऊ शकले नाही त्या पक्षाची, तीच महाराष्ट्राची परिस्थिती आहे. अनेक वर्ष काँग्रेसमध्ये होता, तुम्हाला काय कारण वाटतं ते अनुलेखित करण्या इतपत त्यांची पातळी? नाही, मूळ विषयापासूनच आणि भरकटलेला हा पक्ष आहे. नेतृत्वाकडे नेतृत्वामध्येच मुळातच वैचारिक नेतृत्वच वैचारिक संघर्ष करतोय आज, त्यामुळे मला वाटतं की जी गांधीनगरची काँग्रेस होती की ज्या आधारावर अनेक वर्ष सामान्य माणसाचा विश्वास ज्या पक्षाने संपादन केला तो विचार पक्षातून हद्दपार झाला आहे. आता फक्त सत्तेचं माहोळ त्यासाठी मंडळी एकत्र गोळा झाली होती. मला वाटतं नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसचं मोठ्या प्रमाणात विघटन झालं आपल्याला दिसेल. योगेंद्र कवाडे साहेबांचं तर जे आपण आतापर्यंत राजकीय वाटचाल पाहिली ते अतिशय विचारधारेवर आणि एक भूमिका त्यांची निश्चित करून विदर्भामध्ये त्यांनी जे काम सुरू केलं, मला वाटतं प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीमध्ये सुद्धा मी काही त्यांना अनुलेखित करत नाही, परंतु मुख्य जे राजकीय पक्ष आहेत ज्याच्यावर आपण आधारित ज्या युत्या होत आहेत आज आघाड्या होत आहेत, त्याचं मला आश्चर्य वाटतं की शिवसेनेनं मुळातच काँग्रेसबरोबर जाणं, इथेच मला वाटतं सुरुवातीला महाविकास आघाडी स्थापन करताना जे एक पूर्ण दोन टोकं होते विचारधारेमध्ये त्यांनी सत्तेकरता तडजोड केल्यात ना. शिंदे फडणवीस यांना थांबवण्यासाठी आता कुठल्याही विचाराची तडजोड करून घ्यायची स्पर्धा सुरू झाली असं म्हणतात. आता सत्तेसाठी काही पण अशा प्रकारचं जे धोरण राज्यातल्या विरोधी पक्ष आता अवलंबत आहे, महाविकास आघाडीतले नेते मंडळ अवलंबत आहेत, राज्यातली जनता शून्य आहे आणि ते ओळखतात हे सगळं की सत्तेकरता सगळं चाललेलं आहे, त्यामुळे आज जनतेच्या मनामध्ये भारतीय
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती जी महाराष्ट्रात आज आहे, लोकांचा त्याबद्दल आता अधिक विश्वास, लोकांचा अधिक बळावत चाललेला आहे. अजित पवारांचं जे वक्तव्य होतं, धर्मवीर किंवा धर्मरक्षक, तुम्हाला काय असं की छत्रपती संभाजी महाराजांना आपण धर्मवीर आहे म्हटलं होतं, स्वराज्य रक्षक आहे म्हणून आपण त्यांना संबोधलेलं होतं. तर एवढ्या महापुरुषांच्या बाबतीमध्ये थोडं नेत्यांनी बोलताना काही भान ठेवण्याची आवश्यकता आहे. इतिहास शेवटी हा काही कोणाच्या बोलण्यामुळं बदलला जात नाही, परंतु अजित पवारांना काय वाटतं त्यापेक्षा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे आमच्याकडे धर्म आमच्यासाठी धर्मवीर आहेत, स्वराज्य रक्षक आहेत आणि ते राहणार. इम्तियाज जलील, आज असं झालंय खासगीकरण होते वेगवेगळ्या संस्थांचं, तर मग ह्या सगळ्या अदानी किंवा रतन टाटांना खासगीकरणात ह्या सगळ्या संस्था देऊन देण्यापेक्षा पंतप्रधान मोदींनी आपली खुर्चीच त्यांना देऊन टाकावी. असं इम्तियाज अलींना लोकप्रियता किंवा अशी प्रसिद्धीमध्ये राहण्याची सवय आहे, त्यामुळे असे बेतल उदंत करणारच आहे, त्याला मी फार महत्व देत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.